राज्यात पावसाचा जोर कायम आहे। अनेक भागात नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात बुधवारी पावसाची संततधार सुरूच होती। हवामानशास्त्र विभागाने उद्या सकाळपर्यंत पालघर, रायगड, सातारा, पुणे, नाशिक, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। तर इतर भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय। कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला होता। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची ही शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे। मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती। बुधवारी सकाळी मात्र पावसाचा जोर वाढला। लोणावळा इथे उच्चांकी 213 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे। तर इतर सगळ्या तालुक्यांमध्ये पाऊस झालाय। लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस होतोय। त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे इंद्रायणी नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस होतोय। त्यामुळे सगळीकडे दाणादाण उडाल्याचं चित्र आहे। काढणीयोग्य भाजीपाला शेतातच उभा आहे। सततच्या पावसामुळे काढणीत व्यत्यय येतोय। खान्देशात जोरदार पावसानं अनेक प्रकल्प 100% भरले आहेत। गिरणार धरणातल्या पाण्याच्या टक्केवारीनं 85 गाठली आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून संततधार सुरू असल्यानं जिल्हा जलमय झालाय। नवापूर शहरातल्या रंगावली नदीकाठच्या भागातल्या 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात जोरदार पाऊस आलाय। परभणी जिल्ह्यातल्या 15 आणि हिंगोली जिल्ह्यातल्या 19 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। हिंगोलीतल्या 4 मंडळात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त तर 2 मंडळात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आलाय। संततधार सुरू असल्यामुळे ओढे, नाले, नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकं पिवळी पडतात। विदर्भातल्या अनेक भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। त्यामुळे कमी जास्त प्रमाणात 11 जिल्ह्यांमध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पश्चिम विदर्भातल्या बुलढाणा, अकोला आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमध्येही बुधवारी पावसाचा जोर वाढला होता। तर यवतमाळ जिल्ह्यात 10 मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे। उमरखेड तालुक्यात पावसाची तीव्रता जास्त असल्यानं बुधवारी शाळांना सुट्टी देण्यात आली। नागपूर जिल्ह्यातल्या दारे नसलेल्या 14 धरणं ओव्हरफ्लो झालेत तर 4 धरणांची दारं उघडण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात मात्र पावसानं धुमाकूळ घातलाय। सिरोंच्या तालुक्यातल्या गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातली 12 गावं यांना रिकामं करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम होता। वर्धा नदीला पूर आल्यामुळे आर्वी ते राजुरा मार्ग बंद झालाय तर इरई नदीच्या पुरामुळे वाहतूक पिसकळ झाली आहे। यासोबतच हवामानाच्या अपडेटमध्ये इथे संपवत शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल।